वाळूचा बेकायदा उपसा आणि चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कडक आणि कठोर पाऊल उचललंय. वाळू माफियांना आणि चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कठोर आणि कडक पाऊल उचललं आहे. वाळूचा बेकायदा उपसा रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वेगवान पद्धतीनं नियोजनबद्ध कारवाई होणार आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः लक्ष घातल्यानं वाळू माफियांच्या, वाळू सम्राटांच्या आणि वाळू ठेकेदारांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाळूचा बेकायदा उपसा आणि चोरटी वाहतूक रोखण्यासंदर्भात रोखठोक भूमिका विशद केली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई चालू असून प्रत्येक पोलीस ठाण्याला 18 कॉलमचे एक रजिस्टर देण्यात आलेले आहे. या रजिस्टरमध्ये जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचं एकत्रित पद्धतीनं जेवढे जेवढे काही कायदे असतात त्याचं अंमलबजावणी करण्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जी गाडी पोलिसांकडून पकडण्यात येईल त्या गाडीला कोर्टामध्ये तर गुन्हा दाखल करून त्याच्या संदर्भातलं चार्जशीट पाठवलंच आहे, पण त्याच्याबरोबर जेवढी जी गाडी पोलिसांनी पकडलेली आहे ती रेव्हेन्यू यंत्रणेकडे म्हणजे तहसीलदारांच्याकडे देऊन त्यांचा जो गाडीचा दंड आहे आणि वाळूचा जो काही दंड असेल ते दंड वसूल करणं, आणि तिसरा टप्पा म्हणजे या सगळ्या गाड्यांना त्यांचे अहवाल हे RTO यांच्याकडे पाठवून त्याला साधारण 2 ते 3 महिन्याचं रजिस्ट्रेशन बंदी करण्यासंदर्भातला एक कायदा आहे त्याचासुद्धा त्याच्याला अंतर्भाव केला जातो. आणि चौथा म्हणजे तिथं ओव्हरलोड असतील, ओव्हरलोड असणाऱ्या प्रत्येक गाडीचा ओव्हरलोड तपासून त्याप्रमाणे त्याचा दंड देणे अशी कारवाई केली जाते. हे रजिस्टर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याला ठेवलं जातं आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या सगळ्या नोंदी अद्ययावत ठेवल्या जातात. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये गेल्या साधारण 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढ्या जेवढ्या गाड्या पकडण्यात आल्या या सर्व गाड्यांमध्ये या प्रकारचा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सीना आणि भीमा नदीकाठच्या आवारात वाळू सम्राटांनी अधिराज्यच जणू प्रस्थापित केलं आहे. वाळूचा लिलाव उपसा बंद असताना कित्येक ठिकाणी नदीचं पात्र अक्षरशः ओरबडून काढलं जात आहे. दिवसा ढवळ्या वाळूवर दरोडा घातला जात आहे. काही दंड तर एकेका गाडीला 8 ते 10 लाखापर्यंत सुद्धा दंड झालेले आहेत, तर त्याच्यामुळे हा व्यवसाय करणं याचा फायदा न होता याचा मोठा तोटा होणार आहे, गुन्हे दाखल होणार आहेत आणि मोठी कारवाई होणार आहे. तरी मी याबाबत जे कोणी या व्यवसायामध्ये काम करत असतील त्यांना याद्वारे असं सूचित करू इच्छितो की आपण हे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करावे, अन्यथा आपल्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर आणि प्रतिबंधक कारवाई दोन्ही केली जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर दस्तर खुद्द पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कठोर, कणखर आणि कडक पाऊल उचलल्यामुळं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.